नमस्कार, मी काजल फुलसुंदर। शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र्यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण आवळा शरीरासाठी किती फायद्याचा आहे हे पाहणार आहोत। आवळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोदकांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट इत्यादी असतात। हे दररोज खाल्ल्याने आरोग्य टिकून राहते। आवळा शरीराला रोगांविरुद्ध लढायला मदत करतो आणि रोगप्रतिकार क्षमता अधिक चांगले राखण्यास मदत करते। पण कधी कधी आवळा खाण्याशी संबंधित अनेक प्रश्न आपल्या मनात येतात, त्यामुळे आवळा खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत। पहिला आहे, आवळा कधी खायला हवा। सकाळी नाश्त्यात आवळा सिरप पिणे चांगले मानले जाते। नाश्त्यानंतर आपण हे पिऊ शकता। त्यातून तयार केलेला मुरंबा आणि लोणचे दोन्ही जेवण किंवा रात्रीच्या वेळी खाऊ शकता। दुसरा आहे, आवळ्याचा मुरंबा तयार करण्यासाठी साखर किंवा गुळ वापरा। जर तुम्हाला त्याचा जाम खायचा असेल तर साखरेऐवजी गुळ वापरणे अधिक फायदेशीर ठरेल। बाकी आपण ते कसे तयार करतो यावर अवलंबून आहे। अँटॅसिड म्हणून मुरंबा तयार करण्यासाठी त्यात साखर वापरली जाते। याशिवाय मुरंबामध्ये साखर आणि लोणचे मीठ टाकल्यास आवळ्याने बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्सला सुरक्षित ठेवण्यास मदत होते। तिसरा आहे, कोणत्या परिस्थितीत आवळा खाऊ नये। आवळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करणे टाळले पाहिजे, अन्यथा बद्धकोष्ठता, आंबटपणा, घसा खवखवणे इत्यादींचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत आवळा कमी प्रमाणात सेवन केला पाहिजे, म्हणून आपल्या आहारात आमलाचा समावेश पारंपरिक स्वरूपात करा। तसेच आवळ्याचे इतर फायदे कोणते आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात। पहिला आहे, रोज आवळा सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते। दुसरा आहे, रक्तदाब नियंत्रणात राहतो। तिसरं, वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते। चौथा आहे, कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो। पाचवा आहे, मधुमेह नियंत्रणात राहतो। सहावा आहे, आवळ्यामध्ये मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा। सातवा आहे, केसांना सुंदर, जाड आणि मऊ बनवण्यासाठी आवळ्याच्या पावडरने केस धुवावेत। वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते, त्यामुळे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। चला तर मग आपल्याच्या शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।